यंदाच्या पावसानं सर्वांनाच हैराण केलंय. सांगलीमध्ये पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. आता मात्र सांगलीतील काही भागात पाणी ओसरायला सुरुवात झालीये. याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वैष्णवी जाधव हिनं. आपण पाहूयात. आपण आहोत सांगलीतील सुप्रसिद्ध कॉलेज कॉर्नर येथे. आपण इथं पाहू शकतो की हा पूर्ण भाग कालपर्यंत अगदी पाण्याखाली होता. या कॉलेज कॉर्नर मध्ये इथं KWC कॉलेज आहे, GA कॉमर्स कॉलेज आहे, आणि इथं पूरग्रस्त लोकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. आणि कालपर्यंत 4 फूट पाणी इथं आल्यामुळे त्या पूरग्रस्तांचं पुन्हा स्थलांतर करण्यात आलं होतं. पण हा भागामधलं पाणी आज ओसरलंय. इथं 4 फूट पाण्याची घट झाली आहे आणि त्यामुळे सांगलीकरांना किंचितसा दिलासा मिळाला. पण तरी देखील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं, कारण की पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि सांगलीकरांना किंचितसा दिलासा देखील मिळालाय, कारण की हा पूर्ण भाग इथं पाण्याखाली होता कालपर्यंत. पण आज वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली इथली. आपण इथं पाहू शकतो हा संपूर्ण भाग कालपर्यंत पाण्याखाली होता. 4 ते 5 फूट इथं पाणी होतं आणि ह्या भागातलं पाणी आता इथं ओसरलंय, पाण्यामध्ये घट झाली आहे. संतोष सह वैष्णवी जाधव, MKN मराठी,